कल्याण ग्रामीण मधील 27 गावांमध्ये घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे. घरे रजिस्ट्रेशन करण्यासाठी बेकायदेशीरपणे बिल्डिंग आणि लोकांना टोकन दिले जात आहे. टोकनच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. काही राजकीय नेते आणि अधिकारी या घोटाळ्यामध्ये लिप्त आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे का की नक्की टोकन घोटाळा कोण करत आहे. या टोकन घोटाळा कल्याण डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नाही, कसं आहे माहिती आहे का, हे सगळे जे आरोप केलेले आहेत हे सगळे खोटे आहे, निराधार आहेत. त्याच्यामुळे आता हे ऑफिसच्या बाहेर कोण काय करतं आहे, कोण काय कसलं टोकन घेत आहे, त्याच्याशी या कारणाशी काहीही संबंध नाही आहे. आणि इथे जे रजिस्ट्रेशन होत आहेत माझ्या ऑफिसमध्ये, सगळे कायदेशीर आहेत. काय जे पेपर दिलेले असतात त्याची सगळी पडताळणी करतो आम्ही, त्याची वैधता पडताळणी करतो आम्ही, आणि त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन होत आहेत. त्यामुळं हे जे आरोप जे केलेले आहेत काय, हे सगळे खोटे निराधार आहेत. सर, या संदर्भात आपण काय तक्रार करणार आहे की ज्या खोटी बातमी पसरवली जाते? नाही, आता तक्रार कसं आहे माहिती आहे का सर, तक्रार म्हणजे आता हे आमच्यापर्यंत काय आलेलं नाही आहे ह्या गोष्टी, त्याच्यावरती मग आमचे जे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील त्याच्यावरती. सत्ताच गावाचे आपल्याकडे रजिस्ट्रेशन होत आहे का, आणि जे रजिस्ट्रेशन होते कसं होतं? नाही, आता सत्ताच गाव कसं असतं, सत्ताच गावामध्ये असं नाही का बाबाच्या लिगल नाही आहे किंवा अनलिगल आहेत, यामध्ये दोन्ही पण प्रकार आहेत. सत्ताच गावामध्ये लिगल पण प्रोजेक्ट आहेत किंवा काय अनधिकृत असतील किंवा काय असतील, पण ज्यांचे पेपर्स आहेत, ज्यांचे कम्प्लिशन्स आहेत, ज्यांचे रेरा आहेत, यांचं भोगाट प्रमाणपत्र आहेत, असे डॉक्युमेंट्स आपल्याकडे होतातच. मग ते सत्ताच गाव असो नाही इतर गाव असो, तुमच्याकडे काय माहिती आली टोकन संदर्भात? काय माहिती दिली? नाही, फक्त ऐकू माहिती आहे, अशीच ऐकू माहिती आहे का बाबा टोकन टोकन टोकन. आणि टोकन हा म्हणजे काय, ह्या कारणाचा संबंधच नाही टोकनचा त्याचा.